एक स्त्री आपल्या खूप महागड्या कपड्यांमध्ये आपल्या मनोविकार तज्ज्ञ डॉक्टरांकडे गेली आणि म्हणाली, डॉक्टर साहेब, मला वाटतंय की माझं जीवन बेकार वाटतंय, त्याचा काही अर्थच नाहीये, काय तुम्ही माझा आनंद शोधण्यास माझी मदत कराल? मनोविकार तज्ञांनी एका वृद्ध महिलेला बोलावलं जी तिथे साफसफाईचं काम करायची आणि त्या श्रीमंत स्त्रीला म्हणाले, मी यांना तुम्हाला हे सांगायला लावेल कसे यांनी आपल्या जीवनात सुख शोधलं, मी असं इच्छितो की तुम्ही ते बारकाईनं ऐकावं. तेव्हा त्या वृद्ध महिलेनं हातातील झाडू खाली ठेवला, खुर्चीमध्ये बसली आणि सांगू लागली, माझ्या नवऱ्याचं मलेरियामुळे निधन झालं आणि त्यानंतर 3 महिन्यानंतर माझ्या मुलाचाही अपघातात मृत्यू झाला. माझ्याजवळ काहीच नव्हतं, माझ्या जीवनात काहीच उरलं नव्हतं, मी झोपू शकत नव्हते, खाऊ शकत नव्हते, मी माझं हसणं सुद्धा बंद केलं होतं, मी माझे जीवन समाप्त करण्याचे उपाय शोधू लागले होते. तेव्हा एक छोटस मांजरीचं पिल्लू माझ्या मागे लागलं. जेव्हा मी कामावरून घरी येत होते, बाहेर खूप थंडी होती, त्यामुळं मी त्या पिल्लाला आत येऊ दिलं. त्या मांजराच्या पिल्लासाठी थोड्याशा दुधाची व्यवस्था केली आणि त्यानं ती दुधाची वाटी साफ करून टाकली आणि तो माझ्या पायाला धरून बसला आणि पाय चाटू लागला. त्या दिवशी खूप महिन्यानंतर मी हसले होते. तेव्हा मी विचार केला की जर या पिल्लाची मदत केल्यानं मला आनंद मिळतोय, तर होऊ शकतं की दुसऱ्याची मदत केल्यानं मला आणखी आनंद होऊ शकतो. त्यामुळं मी माझ्या शेजारी जो खूप आजारी होता त्यासाठी काही बिस्किट बनवून घेऊन गेले. प्रत्येक दिवशी मी असं काहीतरी वेगळं करायचं की ज्यानं दुसऱ्यांना आनंद मिळायचं आणि त्यांना आनंदी बघून मला आनंद व्हायचा. आज मी आनंद शोधला आहे दुसऱ्यांना आनंद देऊन. हे ऐकून ती श्रीमंत स्त्री रडू लागली. तिच्याकडे ते सगळं होतं जे ती पैशाने विकत घेऊ शकत होती, परंतु तिनं ती गोष्ट गमावली होती जी पैसे देऊन पण विकत घेता येत नव्हती. मित्रांनो, आपलं जीवन ह्या गोष्टींवर निर्भर नसतं की आपण किती आनंदी आहोत, पण म्हणणं या गोष्टीवर निर्भर आहे की आपल्यामुळं किती लोक आनंदी आहेत. चला तर मग जाणून घेऊया की हसण्याचं महत्व किती आहे. जर तुम्ही एक शिक्षक आहात आणि तुम्ही हसतमुखानं वर्गात प्रवेश करता, तर बघा सर्व मुलांच्या चेहऱ्यावर हसू येईल. जर तुम्ही डॉक्टर आहात आणि तुम्ही रुग्णाचा हसून उपचार करता, तर रुग्णाचा आत्मविश्वास दुप्पट होईल. जर तुम्ही गृहिणी आहात तर तुम्ही घरातली सर्व कामं हसत करा, बघा सर्व कुटुंबियात आनंदाचं वातावरण निर्माण होईल. जर तुम्ही घरातील मुख्य आहात तर संध्याकाळी घरात हसत प्रवेश करा, बघा सर्व घरात आनंदी वातावरण होऊन जाईल. जर तुम्ही एक उद्योगपती आहात आणि तुम्ही आनंदी होऊन कंपनीमध्ये प्रवेश कराल, तर बघा सर्व कर्मचाऱ्यांवर असणारा दबाव कमी होऊन जाईल आणि सगळं वातावरण आनंदी होईल. जर तुम्ही एक दुकानदार आहात आणि तुम्ही गिराईकाचा हसत सन्मान करा, तर गिराईक आनंदी होऊन जाईल, प्रत्येक वेळेस ते तुमच्याकडूनच सामान घेईल. कधी रस्त्यावरून चालत असताना कोणते अनोळखी व्यक्तीकडे बघून हास्य करा, बघा त्याच्या चेहऱ्यावर सुद्धा हास्य येईल. हास्य करा, कारण हसण्याचे पैसे नाही लागत. ही तर खरी आनंदाची आणि प्रसन्नतेची ओळख आहे. हसत रहा, कारण तुमच्या हसण्यानं अनेक लोकांच्या चेहऱ्यावर हास्य येऊ शकत. हसत रहा, कारण हे जीवन तुम्हाला पुन्हा नाही मिळणार. हसत रहा, कारण रागात दिलेला आशीर्वाद सुद्धा वाईट असतो आणि हसत म्हटलेलं वाईट सुद्धा चांगलं असतं. हसा, कारण की दुनियेतील प्रत्येक व्यक्ती फुललेल्या फुलासारखा आणि खुललेल्या चेहऱ्यांना पसंत करतात. हसा, कारण तुमचं हसू कोणाच्या तरी आनंदाचं कारण ठरू शकेल. आणि सर्वात महत्वाची गोष्ट, हसा कारण ही एक माणूस असल्याची चिन्ह आहेत. यासाठी स्वतः हसा आणि दुसऱ्याच्या चेहऱ्यावर हसू आणण्याचा प्रयत्न करा.